बिंदी बिंदी लावताना ही जी बिंदी आहे इथे खालचा मोती येणं अपेक्षित आहे, एवढ्या खाली तुमची बिंदी असणं अपेक्षित आहे। बिंदीला हे दोन प्रकारचे आम्ही कडदोरे काळे कडदोरे वापरलेले आहेत। पहिला जो पदक आहे त्याला एक लावलेला आहे, शेवटचा जो नॉब आहे तिथे मी लावून घेतलाय कडदोरा बांधून आणि तो पूर्णतः आंबाड्यावरून मागून फिरून व्यवस्थितरित्या बिंदी करून घ्यायचे, पूर्ण ॲडजस्ट करून। नंतर चांद आणि तारा, चांद जो असतो चांद म्हणजे चंद्र, तो कंपल्सरी डाव्या बाजूलाच असतो, मुलीच्या डाव्या बाजूला। नंतर येतात इयरिंग्स आणि वेल, सुद्धा असतो जसं आपण नॉर्मली वेअर करतो तसं कानातलं वेल मध्ये टाकून मागे फिरकी लावून फिक्स करून घ्यायचं। वेलाच्या शेवटी सुद्धा आम्ही इथे कडदोरे लावून घेतो की जेणेकरून ते हलत नाही, फिक्स होतात, घेऊन कडदोऱ्याने वरती बांधून घेणं गरजेचं आहे। ते कानावरूनच यायला पाहिजेत, वेल मागे गेले नाही पाहिजे। आणि हातामध्ये युजुअली शिवांजली डान्स अकॅडमीच्या ज्या मुली आहेत ते अशा प्रकारचे कडे यूज करतात जे दोन कडे असतात आणि इट्स मोर दॅन इनफ बिकॉज बाकीचे घातलं तर ते अडकतात तुटतात भरपूर गोष्टी, त्याच्यामुळे अशा प्रकारचे दोन जाड कडी घालायची दोन्ही हातात एक एक अशा प्रकारे। आणि शेवटी सगळ्यात अशा प्रकारचा जो कंबरपट्टा आपण घेतो तो व्यवस्थित जो सीट फॅनचा सेंटर आहे त्या सेंटरला धरून मागे वेणीला आतमध्ये टाकून मुलीची मान खाली करायला लावायचे आणि बांधून घ्यायची आहे व्यवस्थित। कडदोरा याला मजबूत आणि कॉटनचाच लावायचा आहे कंपल्सरी, कॉटनचा काळा कडदोरा। अशा प्रकारे रेड मार्करनी आपल्या हाताला आलता सारखं लावून घ्यायचं पुढून मागून दोन्हीकडे आणि तसं सेम पायाला सुद्धा करायचं। मेजर जे आहे हे जे मोठा हार आहे त्याच्या ह्या ज्या प्लेट्स आहेत पदराच्या त्याच्या आतून त्याला सेफ्टी पिननी कव्हर करायचा आहे म्हणजे तो तोंडावरती उडत नाही। असं दिसतं कामाला समोर। सो दिस इज द लास्ट लुक, सो वी आर रेडी फॉर परफॉर्मन्स। बाय।